लक्ष्मी वरेदे युगस्वामी सुहृद सावधान। या ठिकाणी आमचे सगळे मित्र व्यवसाय चांगली घरभरू करत आहे। डोबे तळरचे वक्तव्य झालं तर या परिवाराचा आणि अतिशय आमच्या परिवाराचा एक पिढ्यान पिढ्या संबंध सनील पंडे बरोबर आमची जवळ आहे। दोन्ही प्रदर्शन नातेवाईक अतिशय बंधू होते। राजूसाहेब डोबळे आमचे बंधू आहेत आणि आज त्यांचे चिरंजीव सौरभ यांचा आदर्श गुरु आहे। सौरभच्या साथीला आमच्या गावातले मोरेपूर कुटुंबातले मनाली येत आहे, याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। डोबळे परिवाराचे घटक या नात्याने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आदरणीय आपल्या सर्वांचे नेते वल्लभसाहेब डेके साहेब, डेके परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। या सर्वांच्या वतीने वधू आणि वरांना त्यांच्या भावी वाटण्यासाठी शुभेच्छा देतो। मनाली आणि सौरभ हे वधूवर या ठिकाणी विवाहबद्ध होत आहे। राजा शशिकांत डोबळे व सौभाग्यवती सुनेता राजे डोबळे यांचे चिरंजीव सौरभ एम कॉम झालेले आहे। कैलासवासी शशिकांत राजवंशी डोबळे यांचे हे नातू आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना असेल की महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या स्वातंत्र्यानंतर जे विधानसभेचं पहिलं बोर्ड या निर्णय तालुक्याच्या शिवभूमीचं पडलं, विधानसभेच्या आमदारकीमध्ये जो झेंडा ज्यांनी आपल्या लोकशाहीचा फडकवला ते हे डोबळे परिवार आहे। पहिली आमदारकी त्याचा तर डोबळे यांना मिळाला आणि म्हणून डोबळे परिवाराला फार मोठा इतिहास आहे आणि या कुटुंबातील आज हा मुलगा विवाहबद्ध होतोय। विशेषत्वाने राजूसाहेब जयसिंगराव भोरे, सौभाग्यवती सविता राजूसाहेब भोरे, मनाली जी बीएससी आधी झालेली आहे, मनालीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला कल्पना असल्यामुळे सांगू इच्छितो की मनालीची आई माझ्या मामाची मुलगी आहे, संख्या मामाची मुलगी घोडेगाव आणि खर तर एक चांगलं कुटुंब। राजूसाहेबचा स्वभाव अतिशय बोलवत आमच्या मराठीच्या आयोजन खूप वर्षापूर्वी याच्याकडे जाणं झाल्यानंतर राजूसाहेब आणि त्या बाकी सर्व कुटुंबाने या मुलींना अतिशय लाडामध्ये वाढवलं, शिकवलं, समाजाच्या उपयुक्त केलं, संस्काराच्या असलेल्या व्यवस्थेची या मुलीची नाव जोडलेली आहे आणि म्हणून डोबळे प्रवृत्ती सुनबाई म्हणून अतिशय आनंद स्वागत डोळे प्रवृत्ती केलेलं आहे। आज नाते संबंध या ठिकाणी पुरोगत सरकार खुला आपल्या सर्वांचा आगमन, आपल्या सर्वांची उपस्थिती आमच्या कार्यक्रमाचे शुभ आहे। नाते संबंधाचा बदल अतिशय नाजूक आहे, रक्ताचं नातं या कुटुंबाशी जोडलं गेल्यामुळे डोबळे परिवार म्हणजे प्रथम आमदार आणि आताचे विद्या विद्यमान आमदार म्हणून पुरेशा बाजूंनी स्वतः अशा पद्धतीची असलेली ऐतिहासिक आणि नवीन असलेल्या पिढीवरूनची एक कातळजमा असलेल्या रेशीम काठीचं नातं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे। मोरे परिवार सुद्धा अतिशय कर्तृत्ववान परिवार आहे। सुभाष मोरे आणि त्यांचे सगळे सहकार्य त्या कार्यकर्त्या निमित्ताने उपस्थित आहे। ही दोन गावं एकत्र येत आहेत, दोन कुटुंब एकत्र येत आहेत आणि उज्ज्वल व्यवस्थेच्या निमित्ताने ही दोन्ही कुटुंबाची जबाबदारी या दोन्ही मुला मुलांना आपण या ठिकाणी सावधान या शब्दाने आदरांजली करणार आहे। निश्चितपणे नऊ वर्षामध्ये नऊ वधू आणि नऊ वरांचा भाव आपल्या व्यवस्थेच्या निमित्ताने या वधूवर साकारणार आहे। लेण्याद्रीचा पदस्पर्श आमच्या या विवाह सोहळ्याला आहे। साक्षात परमेश्वराच्या पाठीशी उभा आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्याचा आमदार, आपला माणूस, जिल्हा शिवणीचा शिलेदार, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधानसभा, तालुक्याच्या तमाम भाईबाबांच्या वतीने या वधूवरांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि दोन्ही कुटुंबाने संकटाचा विषय थांबवला आणि डोबळे परिवाराने सुद्धा वृद्धाश्रम आणि काही ठिकाणी चांगली जिंदगी त्या ठिकाणी दिली आहे आणि आमच्या राजू शेट्टी विशेषत्वाने या वर्षी दुष्काळ आढळला आहे त्या दुष्काळासाठी पाण्याच्या नियोजनासाठी 25,000 रुपयाची रक्कम माझ्या हातामध्ये सुपूर्द केली आहे।
लग्न आहे, प्रत्येकाला जायची घाई आहे, अभिषेक वगैरे तर घाई आहे, तरी आपल्या परत एकदा या ठिकाणी आला त्याला आभार म्हणून या ठिकाणी थांबू. या वर्षी दुष्काळ पडलाय, त्यामुळे आम्ही आमच्या लग्नाचा जो मानपानाचा खर्च आहे तो टाळून त्या बदल्यामध्ये आम्ही वृद्धाश्रमाला 11,000 रुपये आणि दुष्काळग्रस्तांना 25,000 रुपयाची मदत देतोय. आणि त्र्यंबकेश्वरच्या आश्रमाला 11,000 रुपयाची मदत आम्ही केलेली आहे. त्या लग्नानिमित्त सत्कार जो असतो टॉवेल टोपीचा त्याला फाटा देऊन आम्ही वृद्धाश्रमाला 11,000 रुपयाची देणगी. त्र्यंबकेश्वरचं मठ आहे, तिथे गाया वगैरे असतात, त्या पालनपोषणाचा खर्च त्याच्यासाठी आम्ही 11,000 रुपयाची देणगी आणि शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त भागामध्ये 25,000 रुपयाची देणगी शरददादा सोनवणे आमदार यांच्या हस्ते दिलेली आहे. आमचे पूर्वज असेच नेहमी पहिल्यापासून मदत करत आलेले, ती परंपरा आम्ही पुढे चालत ठेवून तोच त्यांचा वारसा असं जोपासलेला आहे. आम्ही हे सगळी मदत करून आमचे बंधू राजेश शशिकांत डोबळे यांचा मुलगा सौरभ आणि रामेश्वरजय सिंग मोरे यांची मुलगी मनाली यांच्या शुभविवाहानिमित्त जो इतर खर्च होतो टॉवेल टोपी सत्कार समारंभ हा सर्व खर्च टाळून या ठिकाणी आम्ही असा निर्णय घेतला आहे की आज राज्यात पडलेला दुष्काळ जो आहे आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्यांना कुठंतरी आपलं फुलना फुलाची पाकळी म्हणून मदतीचा हात लावावा या दृष्टीने आम्ही सत्कार समारंभाला फाटा देऊन त्या दुष्काळग्रस्त निधीसाठी माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते 25,000 रुपयांचा धनादेश दिलेला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथील गणेश महाराज मठ या ठिकाणी गायांच्या संगोपनासाठी 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर पांगरीबाथा जुन्नर येथे असलेला राजाराम पाटील वृद्धाश्रमासाठी तिथं जे वृद्ध आहेत त्यांच्या पालनपोषणासाठी या ठिकाणी 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि समाजापुढे एक नवीन संदेश जावा अशीच गोरगरीब लोकांना अडीअडचणीतल्या लोकांना मदत व्हावी. सत्कार समारंभात जे टॉवेल टोप्या दिल्या जातात किंवा फेटे बांधले जातात त्याचा कुठल्याही प्रकारचा वापर होत नाही, फक्त एक तो मान द्यायचा म्हणून ते पद्धत असते. याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी येणाऱ्या सर्वांचा शाब्दिक सत्कार केलेला आहे, स्वागत केलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक समाजाला एक आदर्श म्हणून सर्व समाजाने याचा विचार करावा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमांसाठी वा इतरत्र खर्च न करता अशा ठिकाणी कार्यक्रमासाठी देणग्या द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. यातूनच सर्व समाजाचा आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद लाभेल आणि एक चांगला नवीन उपक्रम या निमित्ताने सुरुवात होईल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.